UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार। महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला। विधानसभेच्या निकालानंतर कंगना रणौतचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावाला अजित पवार गटाकडून पाठिंबा, तर पहिल्या 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदासाठी शिंदेही आग्रही, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री पद वाटून घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार, शिंदेच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवली, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। नव्या सरकारने गुजरातमध्ये शपथविधी घ्यावा, जे मुख्यमंत्री पदाबाबत ठाकरेंसोबत घडलं ते लवकरच शिंदेसोबत घडेल, 2.5 वर्षांच्या फॉर्म्युलाच्या चर्चांवर संजय राऊतांकडून शंका व्यक्त। मुख्यमंत्री पदाबाबत भाजपचे वरिष्ठ निर्णय घेतील, दादा सीएम व्हावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा, पण आम्ही वास्तववादी, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पदासाठी अद्याप आमच्यामध्ये कुणाच्याही नावावर चर्चा नाही, मुख्यमंत्री पदाबाबत प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। महायुती सरकारचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार, शपथविधी राजभवनामध्ये होण्याची शक्यता, शिंदे गटातील वरिष्ठ नेत्याची माहिती। 26 नोव्हेंबर पूर्वी नवीन सरकार स्थापन होणं बंधनकारक नाही, 26 नोव्हेंबरला मध्यरात्री राष्ट्रपती राजवट लागणार ही धारणा चुकीची, विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीस संध्याकाळी दिल्लीला जाण्याची शक्यता, शपथविधीबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, देवगिरीवरील बैठकीमध्ये निर्णय, तर मुंबईतील ताज लँड्स एंडमध्ये शिंदेच्या शिवसेनेची बैठक, गटनेता आज निवडला जाणार। महायुतीमध्ये 6 ते 7 आमदारांमागे 1 मंत्रीपद, भाजपला 22 ते 24, शिंदे गटाला 10 ते 12, तर अजित पवार गटाला 8 ते 10 मंत्रिपदं मिळणार, सूत्रांची माहिती। माझ्या मंत्रिपदाची वेळ जवळ आली, यंदा तरी मंत्रिपदाची माळ गळ्यात पडायलाच हवी, भरत गोगावले यांना पुन्हा एकदा अशा मंत्रिमंडळामध्ये नव्या लोकांना संधी देण्याची मागणी। भारताच्या 533 धावांच्या प्रत्युत्तरामध्ये कांगारूंचे अवघ्या 12 धावांवर 3 फलंदाज बाद, भारताकडून यशस्वी जयस्वालचं 1.5 शतक, कोहलीचं शतक, तर राहुलची अर्धशतकी खेळी। पंजाब किंग्सची तिजोरी उघडली, श्रेयस अय्यर आणि अर्षदीप सिंग मालामाल, पंजाबकडून श्रेयस अय्यरला 26.75 कोटी, तर अर्षदीप सिंगसाठी 18 कोटींची बोली। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार।